नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC हद्दीतील जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाचा आज 67वा दिवस आहे। 67 दिवस होऊनही सरकारचं या आंदोलकाकडे दुर्लक्ष दिसत आहे। आज 7 डिसेंबर 2023 राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या कामगारांची काय बाजू हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत याकडे कामगारांचे कान आसुसलेले आहेत आणि काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे। तर या ठिकाणी कामगारांच्या पत्नी आहेत, काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव तेजश्री सारंग रामगुडे। सरकारने आज 67वा दिवस आहे तरीही आमच्याकडे लक्ष दिलेले नाहीये। जे काय चाललंय ते सरकार पाहत आहे की नाही हे समजत नाहीये। आज 67 दिवस झाले आम्ही इथे येऊन उपोषण करत आहोत। आमच्यासमोर आमच्यासोबत आमची लहान मुलं असतात, ते इथं बसतात दिवसभर। आत्ता थंडीचं सुद्धा ते लोक 9 वाजता येऊन लहान मुलांना घेऊन इथं बसतात। ह्या गोष्टी जर सरकारला समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही। मागच्या वेळेसच ज्यावेळेस मी बोलत होते त्याच वेळेस सांगितलं होतं की आपली भारतीय संस्कृतीमध्ये महिला रस्त्यावर येऊन बसणं किंवा आई बहिणी रस्त्यावर येऊन बसणं हे शिकवलेलं नाही आहे। त्याच्यावर सुद्धा आज 20 दिवस पलटून गेले तरी सुद्धा याच्यावर काही तो योग्य निर्णय दिलेला नाही आहे। सरकारने जे काही आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्याच्याबद्दल मी एक सांगू इच्छिते की तुम्ही खुर्ची सोडली तुमची तरी चालेल, कारण तुमच्या खुर्चीचा काहीही उपयोग होत नाहीये आणि तो आमच्या सामान्य जनतेसाठी काहीही हिताचा नाहीये। आज 67 दिवस जर तुम्हाला आमची व्यथा समजत नसेल तर तुम्ही कामगारांकडे जनतेकडे काहीही लक्ष देण्याच्या लायकीची तुम्ही लोक नाहीयेत। आणि कामगार मंत्र्यांना मी हे सांगू इच्छिते की जे आमचं आहे तेच आम्हाला द्या, जे आमची नोकरी आहे तेच आम्हाला द्या। आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीये, आम्हाला तुमचा पैसा नकोय, तुम्ही दिलेलं पॅकेज आम्हाला मान्य नाहीये। आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या, आम्हाला हक्काने जगू द्यात, एवढीच माझी सरकारला विनंती राहीन। आणि याच्यानंतर आम्हाला इथे बसण्याची पुन्हा वेळ येऊ नये याची तुम्ही दक्षता घ्या, नाहीतर जोपर्यंत तुम्ही आम्हाला योग्य तो निर्णय देत नाही तोपर्यंत लढायला आम्ही भगिनी आमचे बंधू सगळे तयार आहोत याची तुम्ही खात्री असावी, खात्री घ्यावी। काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझे नाव नीलम अभिजित गलगले। 3 वर्ष झालं आज कंपनी बंद पडली आहे, घर कसं चालवावं हे कळत नाही, घरातलं खर्च पण कसं भागवावं दिनंदिन हा कळत नाही। 12 वर्ष कंपनीमध्ये काम केलं, नुसते स्वप्न दाखवली कंपनीने, पण आज त्या स्वप्नांचा पूर्णपणे भंग झाला आहे। आज लहान लहान मुलांना शाळेत घालायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो की शाळेत घालताना कोणत्या शाळेत घालावं, कसं शिकवावं मुलांना, खायचा प्यायचा पण खर्च भागवायचा झाला तरी मुलांना आज उपासमारीची वेळ आली लहान मुलांवर, कसं करायचं तेच कळत नाही। सरकार झोपलंय, सरकारकडं सरकार अजिबात लक्ष देत नाही या गोष्टींकडं। सरकारने प्लीज लक्ष घालावं आणि आमच्या आम्हाला तरी नोकरी तरी कमीत कमी द्यावी सरकारने। काय नाव आणि काय सांगत? माझं नाव वैशाली प्रदीप पोरकर। माझे मिस्टर गेले 12 वर्ष गेले जनरल मोटर्समध्ये काम करत होते, कंपनी बंद पडल्यामुळे आता आमची परिस्थिती तर खूपच म्हणजे काय सांगावं असं सांगू शकत नाही की एवढी परिस्थिती खराब आहे आमची। तर आता आम्ही घरं घेतले, गाड्या घेतल्या, आमच्या गाड्या पण आम्हाला विकावं लागल्या काही कारणामुळे पण, आणि घराला सील लागलं आहे, घरामधून पण आम्ही बेघर झालं आहे, कंपनीनं बेरोजगार केलं आहे। आता आम्ही काय जगावं? इथं 67वा दिवस झाला, उपोषण चालू आहे तरी सरकारला जाग येत नाही आहे। अजून का जाग येत नाही सरकारला? आम्ही इथं छोटे छोटे मुलं घेऊन बसतोय, किती किती असे मुलांना आजारी पडायला लागले आमचे, दवाखान्यात न्यायला पैसे नाही आहेत, स्कूलमध्ये पण टीचर लोक सांगतात फी आणा, फी भरायला पैसे नाही आहेत। आम्ही जगायचं कसं? सरकार आहे का नाही आहे? आता काय करावं? आम्ही घरी मुलं प्रश्न विचारतात, घरी आल्यानंतर मम्मी टीचर रागावल्या, फी कधी भरायची? आम्ही आज माझी मुलगी वैदिक मॅथचा पेपर होता, पण फी नसल्यामुळे माझी मुलगी नाही बसू शकली पेपरला, आम्ही नाही भरू शकलो फीस। आता मोदी सरकार म्हणतात की 2 करोड महिला कोणी डॉक्टर बनेल कोणी इंजिनियर बनेल असं ते स्वप्न आहे ना मोदी सरकारचं। तर मग आता हे इथं आम्ही सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत, त्या आमची मुली
तर त्यांच्या मुलीच ना, तर मग त्यांना काय दिसत नाही की आमच्या मुलींच्या स्वप्नांचं काय दिसत नाही त्यांना? आता बघायला पाहिजे की नाही, इथं छोटे छोटे मुली पण म्हणतात नाही आम्हाला देशाची नारी बनायचं आहे, शिकायचं आहे, पण तरी पण सरकारला लाज वाटत नाही अजूनही। मग स्वप्न कुठे गेलं मोदी सरकारचं? या आमचा आवाज जात नाही का त्यांच्यापर्यंत? त्या मोदी सरकारला मला एवढंच म्हणायचं आहे की आमची मुलं तुमचं स्वप्न साकार करून दाखवतील, 2 करोड महिला काही डॉक्टर इंजिनियर तुम्हाला बनूनच दाखवतील, पर त्यांच्या वडिलांना जॉब द्या तुम्ही। तुम्हाला एवढंच माझी विनंती आहे की त्यांचा विचार करून आम्हा 1000 कामगारांना जॉब द्या, तर 2000 मुली तरी काहीतरी बनून दाखवतील मोदी सरकारला। तर काय नाव तुमचं आणि काय? माझं नाव मोनिका सतीश सिंगर। आज 67 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, सरकार तरी लक्ष देत नाही। आम्ही सरकारला निवडून दिलं, आम्ही सरकारला चेअर दिली आणि सरकारने आम्हाला रस्त्यावर बसवलं। सरकारला काय दिसत नाही का? त्यांना काय लाज वाटत नाही का? त्यांनी यावं, बघावं आमची अवस्था, इथं काय किती धूळ प्रदूषण चाललंय, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा। जर निर्णय घेता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, तुमचा उपयोगच नाही ते चेअरचा आमच्यासाठी। तुम्ही कामगार मंत्री नसून तुम्ही कंपनी मंत्री झाले, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चेअरचा राजीनामा द्यावा आणि खुर्ची सोडावा, आणि आमचावाला मार्ग तुम्हाला, आमचावाला जर क्वेश्चन तुम्हाला सुटत नसेल तर तुम्ही खुर्ची खाली कराव। काय नाव तुझं? माझं नाव शिजाय, माझे पप्पा जॉब द्या म्हणून मी चला, माझे पप्पा सायकल घेत नाहीत पप्पा। काय नाव तुमचं आणि काय? अश्विनी बेळकुंडे। आज 37वा दिवस आहे, आणखी काही सरकार हे करत नाही, आणखी किती दिवस आम्ही इथंच बसायचे? दवाखाना आहे सरकारचं, काय आता घरातलं सांगायचं म्हणून का एक आहे का सांगायला? ते व्यथा आम्ही शब्दामध्ये आमच्या मांडू शकणार नाही अशा व्यथा आहे। तर सासू सासऱ्यांचे दवाखाने आहेत, हॉस्पिटल दवाखान्याला न्यायचा त्यांचा खर्चा, मुलांचा खर्चा। माझ्या मुलीला दीपावळीमध्ये भाजलं गेलं, भाजल्यानंतर आम्हाला दवाखान्याला 4 लाख रुपये खर्च आले, कारण भाजलेली ट्रीटमेंट कशी आहे माहिती आहे? म्हटलं की आता कसं व्हायचं आमचं? तर म्हटलं की कंपनी 6 महिने झाले, आता निकाल लागते की आपल्याला अर्धी तरी पेमेंट चालू होणार आहे, अर्धी तरी पेमेंट चालू होणार आहे। म्हटलं आम्ही गावातून पैसे काढून मुलींचा उपचार केला, हे पण पेमेंट नाही। आता आम्ही घराचे हप्ते भरायचे का, तिकडलं हे करायचं का, काय करायचं आम्ही, असा प्रश्न। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी सुजाता कपिलदेव ढवळे। आमचा आज उपोषणाचा 67वा दिवस आहे, तरी सरकार काही लक्ष घालत नाही। माझ्या सर्व भगिनी लहान मुलांना घेऊन येत आहेत, खूप हाल होत आहेत। सरकारने आमच्या सर्व कामगार बांधवांना नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये जॉब दिला पाहिजे, अशी सरकारला कळकळीची विनंती। काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, माझं नाव कांचन अर्जुन वडतकर। आज आमचा उपोषणाचा 67वा दिवस आहे, तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही। काय माहिती झोपेचं सोंग घेत आहे की काय करतोय सरकार? मागे एक मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही जनरल मोटर्स कंपनीशी संवाद करून 1000 कामगारांपैकी जेवढ्यांना VRS घ्यायचं त्यांना VRS पॅकेज उपलब्ध करून देऊ आणि उरलेल्यांना हुंदाई मोटर्समध्ये घ्यायला लावू, पण अजूनपर्यंत तसंही काही आमच्या कानी आलेलं नाही आहे। आणि कंपनी परदेशातली असून सुद्धा सरकारचं ऐकत नाही, आमचं काय ऐकणार आहे? आम्ही सांगायच्या तर कोणाला सांगायच्या आमच्या व्यथा? आज मुलांचं शिक्षण आहे, आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान फी न भरल्यामुळे होत आहे, त्यात सरकार आता आमचं अजिबात ऐकत नाही आहे। आम्ही कोणाला आमच्या व्यथा सांगायच्या? घराचे हप्ते असतात, आरोग्यांच्या गोष्टी असतात। आज सरकार म्हणतं आहे की आम्हाला देश घडवायचा, देश तुमचा आपोआप नाही घडणार आहे, आमची मुलं शिकतील तेव्हा तुमचा देश घडणार ना, देश घडणार हे बोलण्यात आणि करण्यात खूप फरक पडतो आहे, ते आता आम्हाला अजिबात दिसत नाही आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे सरांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही आता आमचं पालकत्व स्वीकार करावं आणि येणारे हिवाळी अधिवेशनात आमचे जे मुद्दे आहेत ते मांडावे। आम्ही काय तुम्हाला काही खूप काही मागत नाही आहे की आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे, आमची फक्त एकच विनंती आहे की आमच्या कामगारांना जॉब द्या, आणि तो आमचा हक्क आहे, आम्ही भीक मागत नाही आहे। सरकार आज म्हणत आहे की कामगार भिकारी आहे, भिकारी का आहे, कोणी केलं भिकारी हा प्रश्न तुम्ही आम्हाला सांगा ना आधी, की भिकारी कोणी केलं,
कामगारांना तुम्ही भिकारी केलाय. 3 वर्ष आधी आम्ही भिकारी होतो का? नव्हतो. आज तुम्ही भिकारी केलाय म्हणून आम्हाला भीक मागायची वेळ आली. पण आम्ही भीक मागत नाही आहे, आम्ही आमचा हक्क मागतोय. जो आमचा हक्क आहे तोच आम्हाला द्या, आम्हाला बाकी काही नको. हीच सरकारला विनंती आहे. आणि मी हात जोडून एकनाथ शिंदे सरांना म्हणते की आता पालकत्व स्वीकारा. आता तरी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमचं जे आहे सगळं ते मांडा मुद्दे. तर आता या ठिकाणी काही कामगार आहेत, आम्ही कामगारांकडनं जाणून घेणार आहोत की 67 दिवस झाले हे कामगार या ठिकाणी आंदोलनात बसलेत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव दस्तगीर शेख आहे. आज आमचा उपोषणाचा 67वा दिवस आहे. 67वा दिवस असूनही सरकारने यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. मी सरकारला कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो, आमच्याकडे बघू नका, आमच्या मुलाबाळाकडे बघा, आमच्या आईवडिलांकडे बघा. त्यांचे आम्हाला 8 दिवसाला 15 दिवसाला फोन येतात, बाळा कंपनीचं झालं का? ना आईविलाज असतो सांगावं लागतं, आई नाही झालं, कारण त्यांचे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम आहे. मी सरकारला नम्रतेची विनंती करतो की कमीत कमी आम्हाला येणाऱ्या हुंदाई मोटर्समध्ये ट्रान्सफर करून आमचा हक्काची नोकरी द्या. आम्ही तुम्हाला भीक मागत नाही, फक्त आमच्या जे अग्रीमेंट अनुसार आहे त्या अग्रीमेंट अनुसार आम्हाला नोकरी द्या. आमची जिंदगी आता एकदम खालच्या स्थळाला झाली, आमचा अंत पाहू नका मायबाप सरकार. कुठल्याही परिस्थितीत आमची आम्हाला नोकरी द्या, एवढं बोलतो. काय नाव तुमचं? काय? माझं नाव अर्जुन रामदास होळदकर. गेली 10 वर्ष या कंपनीला मी दिलेली आहे. बाहेर देशातली कंपनी आपल्या देशामध्ये येते, 15 वर्ष बिझनेस करते, प्रॉफिट कमावते आमच्या जीवावरती, आणि इथून पळून जाते आणि इथून पळून जाण्यास मदत करते आपले सरकार. सरकारवर आमचा कुठलाही रोष नव्हता, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी जे आपल्या राज्याचे कामगार मंत्री आहेत सुरेश काळे यांनी एक चुकीचा निर्णय दिला, त्याच्यामुळे आज आम्ही 1000 कामगार रस्त्यावर आलो. आम्ही आमचे लहान लहान लेकरं बायका घेऊन रस्त्यावर बसलेलो आहे. या लढ्यामध्ये आमचे 7-8 मित्र पण दगावलेले आहेत. कंपनीच्या टेन्शनमुळे आमचे मित्र पण गेलेले आहेत. तरी पण सरकारला जाग येत नाहीत. आज आमच्या उपोषणाचा 67वा दिवस आहे, तरी पण सरकार लक्ष देत नाही. माझी एवढीच विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर आमच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा. काय नाव तुमचं? काय सांगा? माझं नाव सचिन जीवनदेव तर्शे. मी 12 वर्ष जनरल मोटरमध्ये काम केलेलं आहे. आणि आमचा लढा हा सरकारशी नव्हताच अगोदर. आमचा लढा कंपनीशी आणि युनियन आमच्या कायदेशीर मार्गाने लढत होते. पण सरकारनं मागील काही दिवसापासून सरकारमधील कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांना कंपनीला क्लोजरची परवानगी दिलेली आहे. पण कंपनी क्लोजर बंद होत नसून कंपनी हस्तांतरण होते. कंपनी हुंडाई मोटर्सला विकली गेलेली आहे. पण आमचा जनरल मोटरमध्ये कंपनीचा आणि युनियनचा करार झाला होता की बाबा कामगारांना आहे तसं पुढच्या कंपनीत ट्रान्सफर केलं जाईल. पण सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. पण आमची एवढीच मागणी आहे सरकारला की बाबा आम्हाला पुढील कंपनीमध्ये फक्त नोकरी द्या, बाहेर जर आमचं ठीक आहे. काय नाव तुमचं? काय? माझं नाव दयानंद रावसाहेब नाईक आहे. मी गेले 10 वर्ष कंपनीत काम करत होतो जनरल मोटर्समध्ये. आणि सध्या आता आम्ही कसं तरी रोजगार करत होतो. 3 वर्ष झालं आमची कंपनी बंद पडून आणि आम्ही सध्या काही ना काहीतरी काम करत होतो बाहेर, असं रिक्षा चालवणं हे करणं वगैरे असे काही ना काहीतरी काम करत होतो. आता कंपनी तर बंद झाली, करायचं काय? विषय आमच्या सगळ्यांच्या समोर विषय लय सगळ्यात मोठा होता आणि आमचं जगणं मरण्याचं मुश्किल म्हणजे जगायचंच मुश्किल होतं. तरी पण आम्ही काही ना काहीतरी कोण काही पोरं झोमॅटोला काम करत होते, काही पोरं रिक्षा चालवत होते, मी पण रिक्षा चालवत होतो. आता माझी रिक्षा पण चोरीला गेली आणि माझ्या कंपनीतलं काम पण गेलं. सध्या करायचं काय? मी जगणं पण मुश्किल झालं आहे, करू तर काय करू? मग सरकारने तरी सांगावं की आत्महत्या करून घे म्हणून. आम्ही सगळी इथंच मरतो, आम्ही आत्महत्या करतो असं तरी सांगावं. कारण की जनरल मोटर्सचं काय बोलायला गेले तर सरकार वरच्या लेवलचं आहे म्हणून सगळेजण असे विषय टाळत आहेत. आणि सुरेश काळेंच्या तिथं गेलं तर सुरेश काळे तिथले लोकांना सांगून की सुरेश काळेंच्या तिकडे जाऊन बोलतोय तर सुरेश खाळे सर पण तिथं नाही आहेत की ते पण कुठे ना कुठेतरी आपली पळती वाट शोधत आहेत. असं न करता आमचा कुणी ना कुणीतरी निर्णय लावावा हेच आमची माझं हे आहे. काय नाव तुमचं? काय? माझं नाव प्रदीप पौरकर. मी गेले 14 वर्ष जनरल मोटरमध्ये काम करत होतो. पण मला सरकारला असं म्हणायचं आहे की तुम्हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 14 वर्ष रामाने वनवास भोगला हा सर्वांना माहीत आहे. पण आम्ही इथं 14 वर्ष काम करून इथं जवळपास 67 दिवस आज 67वा दिवस आहे. आमचा हा दिसत नाही का सरकारला आमचा? पण मला एकच म्हणायचं आहे की सरकारने याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आजची तारीख आहे 7/12. 7/12 हा आमच्या जीवनमरणाची तारीख आहे. सरकारनं जर ठरवलंच असेल की यांच्या चितेची राख आम्हाला तुम्हाला बघायची आहे तर ते सरकारने बघावी.
पण माझी सरकारला विनंती आहे आणि जे पालकमंत्री आहेत पुणेचे अजितदादा पवार यांनी यांचा एक शब्द आहे की मी जो शब्द दिला तो पूर्ण करणार. त्यांनी पण यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आमचा योग्य तो निर्णय द्यावा हीच माझी सरकारला विनंती आहे. 67 दिवसापासून या ठिकाणी कामगार बेमुदत साखळी उपोषण करतात आणि त्यांची एकच मागणी आहे की येणाऱ्या हुंडाई कंपनीमध्ये त्यांना रोजगार मिळावा. मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. या सरकारचं करायचं काय?